आज नाश्त्याला मी प्रसन्नजींसाठी आणि माझ्यासाठी गुळाचा शिरा बनवत आहे. तर मी लहान असताना माझ्या आईवडिलांच्या घरी नेहमी शेतातले गहू असायचे आणि मग गहू गिरणीतनं भरडून आणायचे आणि गव्हाची लापसी ज्याला म्हणतात ते बनवायचे आणि माझे वडील बनवायचे. खूप टेस्टी बनवायचे. मला अजूनही आठवतं अशी असटअसट पातळ अशी ती लापसी बनवायची जी की खायला खूप टेस्टी लागायची. इवन कधी ते आपण ज्याला चांगलं तूप म्हणतो, गावठी तूप, देसी घी, जेही काही म्हणत असाल, तर कधी ते असायचं कधी नसायचं. पण तेल मात्र आईच्या घरी नेहमी तेलाचे जे घाणे असतात ना, मला स्वतःला आठवतं मी बऱ्याचदा तेलाची किटली घेऊन शेंगदाण्याचं तेल घ्यायला तेलाच्या घाण्यावर जायची, तर ते शेंगदाण्याचंच तेल वापरायचे नेहमी. तर कधी कधी तो तेलात देखील बनवायचं, पण तरीसुद्धा त्याची टेस्ट अप्रतिम लागायची. तर असे खूप सगळे पदार्थ जे का कुणास ठाऊक, म्हणजे आईला बिचारीला आई नव्हती आणि मे बी तिला काही विशेष काही तेव्हा कुणी शिकवलेलं नव्हतं किंवा तिला विशेष काही बनवता येत नव्हतं किंवा एक तिची हेल्प म्हणून वडील खूप सगळे पदार्थ बनवायचे. जसं की गव्हाच्या पिठाचे मालपोहे माझे वडील नेहमी बनवायचे मला आठवतं, भजी, शिरा, असे काही आपण म्हणतो ना जरा वेगळे आयटम बनवायचे असले की ते माझे वडीलच बनवायचे सगळ्यांसाठी आणि खूप छान बनवायचे, खूप छान टेस्टी बनायचं त्यांच्या हाताने काहीही ते बनवायचे. तर आणि प्रशांतजींना देखील गुळाचा शिरा जो आहे तो असा असट असटच आवडतो, तर ते बोलले की थोडा असट असा कर. तर गुळाचा शिरा तर प्रतीकाने करीना विशेष आवडीने खात नाही, ते शिराच खात नाही असं म्हटलं तरी चालेल. ते माझे मुलं नाश्त्याला म्हणून शिरा नाही खाऊ शकत. त्या दोघांचं म्हणणं असं असतं की शिरा ते प्रसादाशी कन्सिडर करता रेग्युलर शिरालाही, आणि ते म्हणता की शिरा किती खायचा असतो, एक दोन घास. पण नाही, आमचं तसं नाही. आम्ही दोघं नाश्त्याला आपण जसं डिशमध्ये पोहे उपमा खातो डिशभर, तसंच आम्ही गुळाचा शिरा देखील, गुळाचा असो साखरेचा असो, आवडीने खाऊ शकतो. आणि मला वैयक्तिक गोड खूप आवडतं म्हणून मी नेहमी खात राहते. आणि काही मैत्रिणींचं म्हणणं की तू एवढं बनमस्का चहा खाते तरीसुद्धा छान मेंटेन आहेस बॉज, आड नाही, तर थँक्यू फॉर दॅट. तुम्ही जसं नेहमी सांगते, रोजच सांगते असं म्हणायला काय हरकत नाही की तुम्ही स्वतः मनाने चांगले आहात, तुमचं मन चांगलं आहे म्हणून तुम्हाला माझ्यामध्ये मी चांगली दिसते असंच मी म्हणेल. तर हे बघा, इथे शिरा तयार झाल्यानंतर आता मी इथे मिऱ्याची पावडर बनवते घरीच्या घरी. ब्लॅक पेपर ही आपल्या फॅट लॉसला पण हेल्प करते. तर आपण आपला जो रेग्युलर ब्रेकफास्ट आहे किंवा लंच डिनरमध्ये पिंच ऑफ ब्लॅक पेपर पावडर जर यूज केली तर डेफिनेटली आपलं फॅट लॉस करायला त्याची मदत होणार आहे. पण मी आज का बनवलाय तर मला लागत होती आणि माझी संपली होती करीनासाठी. मी बनवणार आहे पनीर पराठे. तर पनीरमधलं थोडंसं पनीर मी आवरून ठेवलं होतं, बाकीच्या पनीरची मी तिलाच भुर्जी केली होती आणि थोडंसं पराठ्यांना ठेवलं होतं. आवडतात तिला पनीर पराठे खूप. तर मी पनीर असं किसनेने किसून घेतलं, छान हाताने चुरता येतं पण एकदम एकसारखं झालं पाहिजे म्हणून मी ह्या छोट्याशा किसनी जी आहे अद्रक किसायची तिच्यानेच किसून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये एक कांदा टाकला कट केलेला, एक बारीक हिरवी मिरची एकदम बारीक कट करून टाकली आणि कोथिंबीर कट करून टाकली. आणि त्यानंतर थोडंसं मी जसं म्हटलं ब्लॅक पेपरचा देखील मी इथे यूज केला आहे मिरे पोडचा. आणि धणा पावडर जी की घरी केलेली ती पण हाफ टीस्पून टाकली, थोडीशी हळद टाकली, थोडंसं लाल तिखट टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे मी. एकीकडे प्रशांतजी त्यांचे एक कलीगला घेऊन आले होते बरोबर, तर त्या दोघांसाठी चहा देखील त्यांना बनवून दिला आणि हे बॅटर असं छान मिक्स करणार आहे. आणि मला नंतर रिअलाईज झालं की मी हिरवी मिरची अशी कट करून न टाकता आलं आणि हिरवी मिरची ग्राइंड केली असती तर अजूनच जास्त टेस्टी झालं असतं, पण ठीक आहे. तर मी व्यवस्थित असं मिक्सचर मिक्स केलं. आपण जसं पोळ्यांना कणिक भिजतो तसं गव्हाच्या पिठाचं कणिक भिजून ठेवलेलं आहे, छान ते भिजलंय मस्तपैकी 15-1 मिनिटापूर्वी. आणि आपण जसं मोदक किंवा पुरणपोळीमध्ये कसं सारण भरतो पुरण भरतो, तसंच मी पोळीचा असा थोडासा उंडा घेतला, त्याला असा वाटीचा आकार दिला, त्याच्यामध्ये 2-3 चमचे ते पनीरचं जे मिक्सचर तयार करून ठेवलं आहे ते भरलं आणि छान ते क्लोज करून हलक्या हाताने इथे मी पनीर पराठा लाटून घेते. मला स्वतःलाही वैयक्तिक पनीर पराठा खूप आवडतो आणि पनीरमध्ये प्रोटीन असतं तर ते देखील आपल्याला वेट लॉसला हेल्प करतं. म्हणजे जे व्हेजिटेरियन लोक आहे जे नॉनव्हेज नाही खात, फिश, चिकन, अंडी वगैरे, मग त्यांना प्रोटीन मिळायचे जे सोर्स आहेत
ते असे ब्रॉकली, पनीर, त्यानंतर आपल्या डाळींमध्ये, स्प्राऊटमध्ये देखील काहीशा प्रमाणामध्ये प्रोटीन हे असतं. तर व्हेजिटेरियन लोकांनी पनीर झालं, टोफू झालं, ते त्याचा इंटेक ठेवला पाहिजे आपल्या रोजमर्रा लाईफमध्ये. तर तवा तापल्यानंतर मी इथे तूप टाकते. तूप टाकून भाजल्यानंतर पराठ्यांची चव अजूनच खूप छान लागते. तर आता तिच्या घरी असते तेव्हा बिचारी तिच्या हाताने जसं जमल तसं करते. कधी दूध चोकोस, ब्रेड बटर, कधी पराठे पण करते बऱ्याचदा ती, तिखट पराठे ओवा वगैरे घालून आणि चहाबरोबर छान एन्जॉय करते. म्हटलं आता घरी आहे तर आपण तिला तिच्या आवडीचे पदार्थ बनवून देऊ. तर तिला बटर टाकून पराठे खायला खूप आवडतं, मग ते पनीरचे असो किंवा आलू पराठे जरी असो. तर मम्मी तिला गरम गरम पराठा करून मम्मांनी एकदम डिलिशियस टेस्टी टेस्टी माझ्यासाठी पनीर पराठा बनवला आहे. पराठे बनवून देते कारण की ती एकदा ब्रेकफास्ट केल्यानंतर लंच ती स्किप करते. आता तिचं कॉलेज टायमिंगच असं होतं लास्ट 2 इयर्स दुपारी 1 त्याच्यामुळे, आणि मुलांना एवढं 1 आधी लंच करायची सवय नाही माझ्या तरी, त्याच्यामुळे मग ती ब्रेकफास्ट हेवी करते आणि मग लंच नाही करत. इव्हिनिंगला मग काहीतरी कॉफी वगैरे घेईल. तर मी तिला इथे 2-3 छान पराठे करून दिले गरमागरम, खूप टेस्टी झाले होते. माझा नाश्ता सकाळी झाला होता पण एक पराठा मी उरलेल्या बॅटरचा माझ्यासाठी करून घेतला आणि तो मी ज्यावेळेस लंच केलं त्यावेळेस मी खाल्ला. तर तुम्ही पनीर पराठे कसे करता किंवा मी अजून त्याच्यामध्ये काय ॲड करू शकते ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. हो, आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहे आणि वातावरण अतिशय थंड आहे आणि मला थंडी बिलकुल सहन होत नाही. मागच्या वर्षी आय थिंक रेनी सीझनमध्येच, हां जूनमध्येच आम्ही हैदराबादला शिफ्ट झालो होतो. तर त्या सोसायटीत मी रोज माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगायचे की मला खूप थंडी वाजते, मला खूप थंडी वाजते. आणि हो, आत्ता इतका पाऊस पडतो आहे आणि वातावरण इतकं थंड आहे की अक्षरशः खरोखर खूप थंडी वाजते. छानही वाटतं, मस्त बाल्कनीतनं हिरवंगार मस्त दिसतं आणि पाऊस तर खूप गरजेचा आहे आणि शेतकऱ्यांसाठी तर खूपच गरजेचं आहे. पण पावसाचं असं आहे, पावसाचं कोण मालक आहे नाही का, काही काही ठिकाणी प्रचंड काय म्हणतात ते प्रचंड पाऊस पडतो आहे. उधाण आलं आहे जसं पाऊस आला आणि काही काही ठिकाणी नाही पडत आहे. मुंबईला तर खूप पाऊस पडतो आहे, न्यूज आम्ही बघतो ABP माझ्याच्या प्रशांतजी न्यूज बघतात तेव्हा माझ्याही कानावर येतात ह्या गोष्टी की मुंबईमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय बो असं. आणि सिन्नरला काल वडिलांशी बोलणं झालं तर वडील तर बोलले नाही बाई एकदम कडक ऊन पडलंय म्हणे. काल तरी पाऊस नव्हता आणि इथे असा धोधो नाही पडत आहे, थोडासाच पडतोय पण कंटिन्यू पडतोय. पण पाऊस पडणंही गरजेचं आहे. जसं की मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि सासरी देखील शेती आहे आणि पाऊस पडेल तरच शेतामध्ये अन्नधान्य उगेल आणि तरच आपण सगळे जीवन जगू शकू नाही का. तर जीवनासाठी पाऊसही गरजेचाच आहे पण कुठे किती पडायचं हे त्यांच्या मनाचा प्रश्न आहे. मेघराजांच्या ते त्यांच्या मनाप्रमाणे चालणार. तर चला आता संध्याकाळची वेळ झाली. बाल्कणीत माझी ओलीच राहते. इवन आज तर ह्या बाल्कणीतले कपडे देखील आम्ही काढून बरं तरी किचनच्या बाहेर जो एरिया आहे ना, युटिलिटी एरिया जिथे वॉशिंग मशीन आहे, तिथे पण रॉड लावले आहेत. कपडे वाळत घालण्याची व्यवस्था तिथे केली आहे. त्याच्यामुळे मग आज इकडचे सगळे कपडे काढून हे रॉड खाली केले कारण कपडे हवेने फडफड आणि कपडे देखील ओले होतात. तर कपडे तिकडे वाळत घातले मी आणि हे बघा बाल्कणीत. आणि याही वेळेस मी गावाला गेली, प्रशांतजी गेले तर आमची तुळस राहिली नाही. फार वाईट वाटतं या गोष्टीचं. लवकरच नवीन तुळशीचं रोप आणेल मी. करीना झोपलेली आहे, तिला मी म्हटलं चलली चालली जिमला. ते बोलली हो मम्मा तुझा पुढे मी येते मागून. तर मम्मी आता निघाली. स्टार्टिंग आहे म्हणून खूप नाही करत आहे पण ॲटलिस्ट 45 मिनिट्स वर्कआउट करते मी. स्टार्टिंग तर केलं आहे आणि ठरवलंय की आता बंद नाही करणार बॉ. मध्ये 2-3 दिवस होईल मिस ज्यावेळेस करीनाला सोडायला जाईल पण आल्यानंतर परत कंटिन्यू करेल असं ठरवलं तर आहे. बघू आता काय होतं पुढं ते. ॲक्च्युली पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे मम्मी बेसमेंटमधून जाते. ग्राउंड फ्लोअरवरून गेलं तर सगळं पाणीच पाणी, पाऊसच पाऊस, छत्री घेऊन जावी लागेल. मग म्हटलं चला बेसमेंटमधूनच जाऊ आपण. 1 तास केलं मी वर्कआउट. करीनावाला बोलली होती मम्मा तू पुढे जा मी मागून येते, परंतु ती काय आली नाही. बाहेर पाऊस चालू असल्यामुळे कदाचित तिला झोप लागलेली आहे. ती झोपलेली आहे, आता मी गेल्यानंतर ती मला झोपलेलीच भेटणार आहे. थोडंफार स्वेटिंग झालं. सर दार लॉक केलं नाही तरी काय धडकन वाजलं. ही कोणती पद्धत आहे बॉटल आणायची.
अरे 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 अरे, पण आपल्या तो ब्लू नव्हता बॉटल, काय ग करीना? नवी कंपनी. वाव, त्यांना आपलं एम टी घेतलं, त्यांनी एक्सेप्ट केलं. कुठे? मेफेअर मधून आणल्या. सरळ का? अच्छा, हे बघा, हे बघा, वॉटर कॅन आणायची पद्धत बघा बापले. अगं उचलू नको, खाली ठेव. हे बाई, वडिलांपासून शिक ना जरा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आणि आज खूप छान दिवस आहे. आज आहे गुरु पौर्णिमा. तर गुरु पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. म्हणजे आंघोळ वगैरे करून झाली, आता मला देवांची पूजा करायची आहे. प्रशांतींना नाश्ता देते, हे गेले की मग मी आरामशीर शांतपणे पूजा करेन. खूप थंड मस्त हवा लागते गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये मस्त. रात्री मी आमच्या दोघांसाठी पण ड्रायफ्रूट भिजवते. दोन दोन अंजीर, तीन चार काजू आणि 10-10 बादाम आणि हे खारी खोबऱ्याचे लाडू जे की मी आईच्या घरून घेऊन आली आहे, तो देखील एक लाडू मी रोज प्रशांतजींना देते सकाळी. आणि ते चहा कमी क्वांटिटी पितात, छोट्या कपामध्ये अर्धा कप बस होतो त्यांना, परंतु माझ्याकडून थोडा जास्त झाला तर हा छोटा कप भरून गुळाचा चहा त्यांना, गुळ मी कपामध्ये टाकते आणि चहा त्याच्यावर गाळते. परत बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की कसा बनवते. आणि हे बघा, हा माझा ॲज ऑलवेज मोठा कप भरून गुळाचा चहा, ज्याच्यामध्ये मला मलाई लागते, साय लागते. मी आता लवकरच चहा देखील बंद करण्याचा विचार करत आहे, बघू, नक्कीच सांगेल तुम्हाला बंद केला तर. पूजा करण्यासाठी मी इथे पंचामृत बनवते. दुधामध्ये मी साखर, मध, तूप, दही असं सगळं घालून पंचामृत बनवणार आहे. आणि आज पूजेला जरा जास्त वेळ लागणार आहे म्हणून मी पूजा करण्याच्या आधी चहा पिऊन घेतला. तुपाच्या भांड्यामध्ये मी आत्ताच तूप भरलं होतं, तेही स्वच्छ घासून घेऊन त्यात तूप भरलं आणि मग त्यातूनच याच्यामध्ये मी तूप घेतलं. तर रोजची आपली देवांची पूजा झाल्यानंतर इथे मी स्वामी समर्थ महाराजांना स्नान घालते. तर आजच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे माझ्याकडे तर खूप छान अभिषेक पात्र आहे. तुम्हाला तर माहितीच आहे पात्र म्हणजे ते लास्ट इयर श्रावणमध्ये मला प्रशांतजींनी बनवून दिलंय. ॲक्च्युली तो एक असं स्टँड होता, स्टूलसारखा म्हणा किंवा मग पाण्याचे आपण हंडा माठ ठेवण्यासारखे जे असतात, घडवणशी थोडक्यात म्हणतात त्याला, तर ते त्यांनी त्यांच्या साईटवर बनवून छान असं मला ॲडजस्टमेंट करून दिली. हे बघा, मध्ये त्याला कलश ठेवायलाही छान करून दिलंय. मी स्वामींना छान स्नान घातल्यानंतर मग वरती कलश ठेवला आणि कलशामध्ये मी गंगाजल टाकलं आणि पाण्याने कलश पूर्ण भरला. आधी स्नान घालायलाही मी पंचामृत पाण्याचा वापर केला. आणि जेव्हा अभिषेक सुरू झाला त्यावेळेस मी गणपती अथर्व शीर्ष, त्यानंतर पुरुष सूक्त, स्त्री सूक्त आणि बऱ्याच सगळ्या सेवा मी केल्या. स्वामी समर्थ महाराजांच्या नावाच्या 11 माळी जप केल्या. आणि जे माझ्याकडे नित्य सेवा स्तोत्र पुस्तक आहे त्यामध्ये गुरु पौर्णिमेचे नाही, स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या ज्या सेवा दिलेल्या आहे त्या सर्व सेवा मी इथे केल्या. हे बघा किती सुंदर. आणि देवघरात पण एक मूर्ती आहे आणि ही पण एक महाराजांची मूर्ती जी की आम्ही लास्ट इयर अक्कलकोटवरून आणलेली आहे. जी किचनच्या बाजूला जो देवघरा आहे तिथे वटवृक्षाखाली महाराज ठेवलेले असतात. तर मी म्हटलं की ही मूर्ती नवीन आणल्यापासून हिच्यावर अभिषेक वगैरे काही झाला नाही, तर म्हणून मी अभिषेकसाठी महाराजांची ही मूर्ती आज घेतली. आणि सगळं म्हणून झाल्यानंतर 11 माळी जप केल्या आणि सकाळी जेव्हा मी पूजा केली त्यावेळेस घरामध्ये फुलं नव्हते. आणि जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते इथे मिळत नाही जवळपास. महाराज बघा किती सुंदर दिसताय. आणि हो, मी प्रशांतजींना सांगितलंय की तुम्ही जेव्हा याल घरी तर येताना फुलं घेऊन या. असं अभिषेक वगैरे सगळं करून झाल्यानंतर मी ते स्वामी चरित्राचा पाठ देखील केला. आणि मी खालीच बसली तर मला जसं खाली बसल्यानंतर कमरेचा त्रास होतो स्लिप डिस्कचा, पण म्हणून मम्मी मागे पण एक अशी चेअरचे जे कुशन आहे ते असं पाठीला आधाराला लावून घेतलं आणि छान असं माझं स्वामी चरित्र पारायण देखील करून झालं. ते पारायण करून झाल्यानंतर मी पुन्हा जप केला आणि प्रशांतजी पण लकीली फुलं घेऊन आले. तर मी आता इथे छान महाराजांच्या इथे फुलांनी सजावट करते. आपण कुठलीही पूजा जेव्हा मांडणी करतो तर आपण तिथे छान अशी सजावट करतो आणि फुलं वगैरे असले तरच छान वाटतं, नाही का? तर इथे गुलाबाची आणि पिवळी फुलं प्रशांतजी घेऊन आलेले आहे, त्याच्याने मी छान अशी सजावट करते. देवघराच्या बाजूलाच मी माझ्याकडे जो चौरंग आहे त्या चौरंगावर ठेवलेली महाराजांची मूर्ती, मूर्तीखाली पण एक छोटा चौरंग ठेवला आहे. आणि अशा पद्धतीने मी छान अशी फुलांनी सगळी सजावट करून घेणार आहे. आणि त्यानंतर रांगोळ्या मला सापडत नव्हत्या कुठे ठेवल्या आहे, तर मग मी वाचायला बसली त्यावेळेस करीनाला
सांगितलं की तू मला रांगोळ्याई या कपाटामध्ये शोध म्हटलं. मग तिला रांगोळ्याई मिळाल्यानंतर तर मी स्वामी चरित्र वगैरे सगळं वाचून झाल्यानंतर आरतीच्या आधी मात्र रांगोळी वगैरे काढून घेतली. तर तुम्ही बघू शकता किती छान इथे पूजा दिसते आपली. आपण नेहमी ऐकतो की देव परीक्षा घेतात आणि हो मी तुम्हाला हे सांगेल म्हणजे माझ्या जीवनात एकदा अशी वेळ आली होती की मला असं वाटलं की आता झालं सगळं संपलं तरी पण मी स्वामींवर जो माझा विश्वास आहे तो कायम ठेवला आणि त्यांची जी सेवा आहे ती मी करत राहिले आणि आज जेही मी जीवन जगते ते स्वामींच्या कृपेनेच जगते. आपला विश्वास आपली श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. देव परीक्षा बघत असतो पण त्या परीक्षेतून आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी शक्ती देखील भगवानच देतो आणि महाराजांची माझ्यावर अनंत अशी कृपा आहे. जीवनामध्ये खूप सगळ्या अडीअडचणी प्रॉब्लेम बघितले मी पण त्यातून बाहेर काढणारे देखील महाराजच होते. तर मी तुम्हाला हे सांगेल तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू कुठलीही अडचण असू काही संकट असू तुम्ही स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि पूर्ण श्रद्धा भक्तीने स्वामींचं नामस्मरण करा त्यांची पूजा करा स्वामी चरित्र वाचा जेही तुमच्याकडून शक्य आहे. तुम्हाला मठात जाणं शक्य असेल घरी वाचणं शक्य असेल ते तुम्ही करा. तुमचं कुठलंही काम असेल ते होईल मी तुम्हाला नक्की म्हणजे खात्रीपूर्वक 100% विश्वासाने सांगते. हे माझ्या स्वतःचे अनुभव आहे. जीवनामध्ये अनेक वेळेस मी अशा कठीण प्रसंगांमधून गेले पण प्रत्येक वेळेस स्वामींनी मला त्यातून तारलंय. चला जायचं का प्रशांतजी? अगं पप्पांना हा टी शर्ट मी घेतलेला आहे 31st बघ ना तुम्हाला सगळ्यांना घेतले होते. कसा आहे डोरेमॉन? टाईट झाला ना त्यांना आता. आता काय नाही होत बिचारे करता प्रयत्न ज्यांना बरं नाही वाटत आहे परंतु त्यांना मी म्हटलं की चला गुरु पौर्णिमा आहेत आपण खाली मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊ. आणि हे डीमार्टमधून ना मी प्रशांतजींच्या मेडिसिनसाठी गोळ्या डब्बे घेतलेले ज्यात त्यांचं सगळं मेडिसिन असतं पण ते असे पांगून ठेवतात. आता आम्ही टेम्परेचर पण चेक केलं नॉर्मल आहे पण त्यांना गिडीनेस खूप आहे. चला आपण गोळ्या घेऊन येऊ देवाचं दर्शन केलं की मग बरं वाटेल हा प्रशांतजी. कम 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 प्रशांतजीचा शॉर्ट. तू पप्पांचा टी शर्ट घातलाय का? हा पप्पांचा का गो टू शर्ट आहे. एकदा एक आंटी बोलली त्यांना प्रशांतजींना तेवढीच जर्सी का म्हणे म्हटलं हा बहीण तेवढीच जर्सी शे. ए थंडी बाहेर पाऊस पण आहे बाहेर. मैं अपनी ही सोसायटी के मंदिर में भी जा रही हूँ. चावी काढली. आज गुरु पौर्णिमेनिमित्त ज्या काही मला सेवा करायच्या होत्या त्या सगळ्या माझ्या सेवा करून झाल्या. त्याच्यामुळे मी खूप हॅपी आहे. खूप छान वाटतं मला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्वामी समर्थ महाराजांचा खूप मोठा हात आहे माझ्या या सुखी जीवनामध्ये असं म्हणूया. आपले प्रशांतजी थोडेसे असे आवाज काढत आहे मे बी ऐकू येत असेल. तर खूप छान गेला माझा आजचा दिवस. सेवेमध्ये बरेच तास गेले म्हणजे मला खूप छान 4 तास गेले ताई तुमच्या सेवेमध्ये. हा मी ते अभिषेक वगैरे खूप केला ना जप मंत्र. मी खूप हॅपी आहे माहिती त्याच्यामुळे. मला पाठीचा त्रास होतोय थोडा पण ठीक आहे महाराजच बाहेर काढतील त्यातनं मला. चलो 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 गाडीवर पण पाणी पडतंय वरून बघितलं का आधीची ओली गाडी. मंदिरामध्ये जाणार होतो दर्शनाला पण प्रशांतजींचं काही मेडिसिन संपलंय जे की घेणं खूप गरजेचं आहे. तर ते बोलले की आधी आपण मेडिसिन घेऊन येऊ आणि मग आल्यानंतर दर्शनाला जाऊ कारण मंदिर सोसायटीतच आहे. तर आम्ही आलो पण बाहेर पाऊस चालू आहे. आम्ही काही उतरलो नाही करीना आणि मी गाडीतच बसलोय. प्रशांतजीच उतरले मेडिसिन घेण्यासाठी आणि आता मेडिसिन घेऊन गेल्यानंतर मग मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊ आणि मग घरी जाऊ. हे बघा असा पाऊस चालू आहे. थोडा थोडा पडतोच आहे पाऊस. फार पडतोय पाऊस पण थंडी वाजते ना ग मला थोडस. उलट जास्त ओलं झाल्यावर काही नाही वाटत. थोडस ओलं झाल्यावर थंडी वाजते म्हणून मी पळते. दर्शनाला तर आलो आम्ही परंतु देवाला पडदे लावून ठेवले. चला बाकी देवांचे दर्शन घेऊन घेतो. गुरुजींनी आम्हाला प्रसाद दिला आणि आम्ही दोघांनी तिथे बसूनच प्रसाद खाल्ला आणि खूप छान होता प्रसाद. गुरुजी बोलले की आता तुम्ही बाहेरूनच भगवंताचे दर्शन घ्या. तर आम्ही दर्शन घेतले आणि हे बघा इथे बसून मस्तपैकी आम्ही प्रसाद खाल्ला. कसे वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.